स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माय एक्सपिरियन्स मराठी मध्ये। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप स्पेशल आहे लेडीज साठी। आपल्या जे अप्पर लिफ्टचे जे हेअर असतात आणि साईडचे पण असतात ते घरगुती पद्धतीने कसे काढून टाकायचे त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याच्या अगोदर पहिले तुम्हाला मी हे सांगते जे आपले घरगुती उपाय असतात त्याने जाण्यासाठी केस जाण्यासाठी म्हणजे कोणता पण फरक जसं आपण व्हाईटनिंगसाठी पुन्हा आपल्या चेहऱ्यावरचे मुरूम दाग कमी करण्यासाठी पण जर घरचे DIY पॅक वगैरे वापरले तर त्याने थोडासा वेळ लागतो पण ते 100% नॅचरली ऑर्गॅनिक असतो आणि त्याने जे नंतर जो परिणाम येतो तो चांगलाच येतो। सो ह्या पॅकने पण मी सांगेल तुम्हाला तर थोडासा वेळ तुम्हाला लागेल म्हणजे कमीत कमी म्हणजे एकदा जर तुम्ही तो पॅक वापरला तर तुमचे 10 मधून 4 ते 3-4-5 केस असे जातील। पण तुम्ही जर हा सलग 2 दिवसानंतर केला तर 1 महिन्यामध्ये म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी चांगला रिझल्ट मिळेल। आणि तुम्ही जर फक्त याचाच वापर केला तर तुमचे हेअर परमनंटली निघून जातील। सो DIY घरचे DIY केलेच पाहिजेत। आणि आजचा त्याचा आपला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आणि हा पॅक तुम्ही लहान मुलांसाठी पण वापरू शकता। सो सगळ्यात अगोदर आपण घेणार आहे थोडं म्हणजे 1/2 चमचा गव्हाचं पीठ, त्यानंतर तेवढंच जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलं तेवढंच आपण घेणार आहे बेसन पीठ। बेसन यात मी आता गव्हाचं पीठ आणि बेसन घेतले, त्यानंतर मी याच्यामध्ये एकदम थोडीशी 1 पिंच अशी एवढी हळद घालणार आहे। त्यानंतर आपण त्यात टाकणार आहे एकदम 2-3 थेंब ऑइल। ऑइल याच्यासाठी टाकायचं का जे आपण नंतर जो पॅक काढतो तो थोडासा चोळून काढणार आहे तर चोळल्यानंतर तिथं रॅशेस वगैरे येऊ नये म्हणून आपण त्यात ऑइल टाकणार आहे। आणि ऑइल एकदम 2-3 थेंब टाकायचे। मी इथं ऑलिव्ह ऑइल वापरले, तुम्ही नारळाचं म्हणजे नारियल ऑइल, बदामाचं तेल, कोणतं पण तेल जे तुमच्याकडे आहे अवेलेबल ते वापरू शकता। माझ्याकडे हे होतं म्हणून मी हे वापरलं। आणि हे सगळं आपण आता मिक्स करणार आहे रोज वॉटरने। तर मी याला रोज वॉटरने मस्त मिक्स करून घेते। थोडीशी अशी पातळ अशी पेस्ट बनवायची। इफेक्ट खरंच खूप छान आहे गाई, पण थोडासा वेळ लागेल तुम्हाला म्हणजे 2-3 वेळेस जर केलं तर त्यानंतर म्हणजे फरक दिसेल तुम्हाला चांगला। आणि याच्यामध्ये आपण जे वापरलंय गव्हाचं पीठ हे आपले जे हेअर असतात त्याचे म्हणजे त्याचे जे रूट असतात म्हणजे केसाचे जे मुळं असतात ते बारीक आणि पातळ होण्यास मदत करतं, ज्यांनी पटकन निघायला सुरुवात होते, केस तुटायला सुरुवात होते। त्यानंतर बेसन जे असतं, बेसन हे आपण व्हाईटनिंगसाठी वापरतो आणि ते थोडंसं चिवट पण असतं त्यामुळे त्याचे आपले हेअर रिमूव्ह व्हायला पण त्याने मदत होते। त्यानंतर हळद पण ही अँटीसेप्टिक आहे, ती पण आपल्या जे साईडला जे काळं वगैरे असतात त्यावरती पण ते खूप छान इफेक्ट करतं, जे आपल्या चेहऱ्यावरती कडेने ओठाच्या कडेने जे काळे झालेले असतात ते पण त्याने निघून जातं। हे बघा हे अशी पेस्ट बनवायची। आता आपण ती अप्लाय करू, मी तुम्हाला माझ्या अप्पर लिप्सला वापरून म्हणजे लावून दाखवते। धाग्याचा याचा वापर करण्यापेक्षा हे कधी पण ठीक राहील आणि लहान मुलांसाठी पण एकदम सेफ आहे। जर तुम्ही त्यांच्या पूर्ण बॉडीला पण वापरू शकता, फक्त क्वांटिटी थोडी थोडी वाढवायची। मी आता हे असं लावून घेतलं तर आता हे थोडा वेळ सुकून द्यायचं, ह्याला सुकवायला कमीत कमी 1/2 तास लागतो।
त्या अगोदर थोडस मी तुमच्याशी बोलते. हा पॅक हा काढताना म्हणजे थोडासा ड्राय झाल्यावरती चोळून चोळून काढायचा आहे. याने म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी 50% फरक तुम्हाला लगेच जाणवेल. जेव्हा तुम्ही 2 ते 3 वेळेस कराल तेव्हा तुम्हाला 100% रिझल्ट आता जाणवेल. आणि जसं तुम्ही वॅक्स वगैरे करता म्हणजे महिन्यातून एकदा वगैरे, तसं हे नंतर पण तुम्ही 8 दिवसातून एकदा सुरूच ठेवायचं, जेणेकरून तुमचे पूर्ण केस येणारच नाही. सो आता आपण भेटू 1/2 तासानंतर, माझा पॅक सुटल्यानंतर आपण रिमूव्ह करण्यासाठी. सो आपण 1/2 तासाचा वेट करूया. सो आपला पॅक आता सुकलाय, तुम्ही चांगलं पहा. हा आता हा सुकल्यानंतर काढायचा कसा, तर हा असा वरच्या म्हणजे हेअर ची जी डायरेक्शन असते त्याच्या अपोजिट डायरेक्शन स्क्रब करून म्हणजे चोळून तो काढायचा. आणि जर पॅक जास्त सुकला असेल तर थोडस तुम्ही रोज वाटायचा पण असं पण निघतं, कारण त्यात ऑइल आहे निघून जात. चोळून चोळून हा पॅक काढून टाकायचा. या पद्धतीने चोळून चोळून तो काढून टाकायचा, ऑइल असतं त्यामुळे तो निघायला पण मदत होती. आणि हा पॅक काढल्यानंतर मग तो चेहरा वॉश करून घ्यायचा. आता मी जात नाही वॉश करायला, थोडंसं रोज वॉटर लावते. थोडंसं मी रोज वॉटर मी पुसून घेते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते जाणार. रोज वॉटर घेतलं मी, रोज वॉटर घेतलं. त्यानंतर तुम्ही काय करणार, तुम्ही हा पॅक काढल्यानंतर रोज वॉटरने पुसल्यानंतर किंवा मग पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्याच्यावरती तुरटी आणि रोज वॉटर मिक्स करून त्यावरती अप्लाय करायचं. तुरटीवरती थोडंसं रोज वॉटर घ्यायचं आणि ते नंतर अशी हलक्या त्याने जिथून तुम्ही पॅक रिमूव्ह केला की तिथं लावायची. त्याने काय होईल तर त्याने तुरटीने आपली जी हेअर ग्रोथ असते ती स्टॉप होते, म्हणजे आपले पुन्हा केस येणं उघडं कमी होतं आणि तुरटीने जे काळे वगैरे दाग वगैरे असतात पिंपल्सचे वगैरे ते पण जायला मदत होते. तर तुरटी आणि रोज वॉटर तिथं फिरवायचं. आणि सेकंड हा पॅक तुम्ही पूर्ण चेहऱ्याला पण लावू शकता, पूर्ण चेहऱ्याला पण लावून तुम्ही स्क्रब करून हळूहळू तो काढू शकता. इथं पूर्ण चेहऱ्याला सगळीकडेच लावू शकता. तर आवडला तुम्हाला माझा हा पॅक आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि हो पुन्हा एकदा सांगते, त्याचा रिझल्ट लगेच मिळणार नाही, तुम्हाला कमीत कमी 3 दिवस हा करावा लागेल तेव्हा तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल. पण रिझल्ट हा त्याचा परमनंट असेल. सो प्लीज सगळ्यांनी करून पहा आणि तुमचे जो अनुभव आहे तो माझ्यासोबत शेअर करा, जसे मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करते तसे तुम्ही पण तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आवडलं तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर आलेली घंटा वाजवायला बिलकुल विसरू नका. चला तर मग भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये जिथे मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करेल. सो बाय.